ज्या माणसाला टकलं पडले अक्षरशः अशा लोकांना सुद्धा केस आले. घरातलं इतकं काम करून सगळं करून केसांसाठी वेगळा आणि वेळ काढायचा म्हणजे तो एक फार मोठा टास्क असतो. तरी सुद्धा माझ्या सुंदर मोठ्या लांब केसांचं रहस्य काय आहे, मी कसं त्यांची काळजी घेते, ते आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. चला, नमस्कार युट्यूब फॅमिली. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, बरेच महिन्यापासून दिवसांपासून आपल्या चॅनलवरती सारखी एक रिक्वेस्ट येत होती की ताई, माझे केस गळत आहे, माझे हेअर फॉल होतोय, हेअर थिनिंग होतो आहे, त्यासाठी काहीतरी सांग. तर आज मी तुमच्यासाठी तोच एक छानसा असा महत्वाचा टॉपिक, जे उरलेले केस आहे ते ठेवून न्यू ग्रोथ आपल्या केसांवरती कशी करायची, त्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर मी माझा हेअर फॉल कसा कंट्रोल कर, काय कारणामुळे आपला हेअर फॉल होतो ते आज आपण डिस्कस करूया. त्याचबरोबर एक पॉवरफुल होम रेमेडी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यांचे जे केस गळतात त्यांच्यासाठी रामबाण अशी रेमेडी आहे. तर जास्तीची लांबणार आहोत, आपण लगेचच व्हिडिओला सुरू करूया आणि एकही टॉपिक तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्यासाठी हेअर वॉश कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर खायचं काय आपण केस वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपण हेअर फॉल होत असेल किंवा हेअर ग्रोथ पाहिजे असेल, आपण आपल्या स्कॅल्पला कसं न्यूट्रिशन द्यायचं ते मी शेअर करणार आहे. रेमेडी आणि त्याच्यावरती उपाय काय करायचं ते बघणार आहोत. तर हेल्दी हेअर असण्यासाठी आपला एक हेल्दी रुटीन असणं सर्वात जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण की प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रियांनी हे तर एक्सपिरियन्स घेतलंच असेल की ज्यावेळेस त्या गरोदर असतात, ज्यावेळेस त्या गरोदर असतात त्यावेळेस त्यांचे केस किती सुंदर सिल्की शाईन आणि जास्त म्हणजे एकदम ग्लॉझी असतात. त्याचं कारण माहिती का, कारण की आपण त्यावेळेस न्यूट्रिशन घेत असतो खूप सारे. डॉक्टर सुद्धा आपल्याला कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, फॅटी ऍसिड, झिंक ह्या सगळ्या गोष्टी, फॉलिक ऍसिड हे सगळे मेडिसिन्स देत असतात. त्याचबरोबर आपण घरामध्ये सुद्धा खोबऱ्याचे लाडू, पुन्हा काजू बदाम खोबरं, गूळ हे सगळं खूप खूप प्रमाणामध्ये खात असतो आणि चांगला चांगला आहार घेत असतो, फ्रुट्स घेत असतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आणि मिळणारे सगळे विटॅमिन्स अवेलेबल असतात, म्हणून आपले केस खूप सुंदर असतात. तर आता त्यानंतर करायचं काय, त्यानंतर जो हेअर फॉल होतो त्याला आपण कसं थांबवायचं किंवा आपण आपले केस वाढवायचे कसे, पुन्हा तसेच हेल्दी आणि एकदम असे जे निर्जीव झालेले केस असतात त्यांना पुन्हा एकदम हेल्दीअर कसे करायचे, तर म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे आपला एक हेल्दी रुटीन फॉलो असणं खूप गरजेचं आहे. भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायचं. आता उन्हाळा आहे, उन्हाळा असला की 5 ते 6 लिटर तर कुठेच गेला नाही, 5 लिटर तुम्ही प्यायलाच पाहिजे. अदरवाईज डॉक्टर हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये सांगतात की 3 लिटर शरीराला पाणी अत्यंत गरजेचं आहे, पण आता उन्हाळा प्रचंड असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाण्याचं इंटेक करा. खाण्यामध्ये आपला आहार एकदम चांगला असला पाहिजे. नाश्ता सकाळचा स्किप करायचा नाही. जर आपल्याला पित्ताचा त्रास झाला तर पित्त डायरेक्टली इफेक्ट करतं आपल्या केसांवरती, कारण की सर्वात आपल्या शरीरावरती इग्नोर केअर करणारी जी गोष्ट असते ती म्हणजे आपलं स्कॅल्प असतं, आपले हेअर असतात. कारण की सर्वात शेवटला जे न्यूट्रिशन जातं ते आपल्या स्कॅल्पला एकदम शेवटला जातं. पूर्ण बॉडीमध्ये जे काही न्यूट्रिशन्स डिवाईड करायचे असतात आपल्या शरीराला ते सर्वात पहिल्या सगळ्या शरीराला देऊन टाकतात, त्यानंतर ते जातात स्कॅल्पला. म्हणजे विचार करा ह्या स्कॅल्पला आपल्याला किती हेल्दी ठेवायचं आहे. रेग्युलर ऑइल मसाज झालाच पाहिजे. ऑइल तुमचा कुठलाही असो हरकत नाही, पण ऑइल मसाज झालाच पाहिजे. त्याचबरोबर आहार तुमचा चांगला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही पाणी भरपूर प्रमाणात प्यायलाच पाहिजे. आणि मंडळी प्लीज काळजी घ्या स्वतःची. तुम्ही रोज सकाळी बदाम घ्यायचे, रोज सकाळी भिजत घातलेले 3 ते 4 बदाम, 2 ते 3 खारका घ्यायच्या पाण्यात भिजून घेतलेल्या, त्या 2 ते 3 खारका पण न चुकता खायच्या. त्याचबरोबर तुम्ही काजू खा, मणुके खा. आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला भिजत घालूनच खायच्या आहे, त्यातली उष्णता सगळी निघून जाते आणि आपल्या शरीराला ज्या काही गरजेच्या गोष्टी असतात ते सगळे मिळत असतात. त्यानंतर म्हणजे आता मी सांगते की तुम्हाला करायचं काय आहे. मी एक रेमेडी फॉलो करते ज्याने माझे केस म्हणजे जे काही उरलेले आहे ते व्यवस्थित राहतात. कारण की मी शॉर्टपासून लॉंग, पुन्हा शॉर्टपासून लॉंग असं बरेचदा करत असते आणि माझे पुन्हा लॉंग होतात. ह्याचं कारण एकच आहे की मी 2 ते 3 गोष्टी फॉलो करते. तर आज त्यातली मी पहिली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे रामबाण आहे. जर तुमचे केस गळत असतील तर काय करायचं,
हेअर पॅकसाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे मेथी दाना आणि कलॉन्जी सिल. हे आपल्याला डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतात. तर कलॉन्जी सिल म्हटलं की तुम्हाला मिळून जाईल. हे अगदीच समप्रमाणात घेतलेलं आहे, दोन दोन चम्मच, आणि एका व्यक्तीसाठी हे सफिशियंट आहे. काल रात्री मी भिजत घातलं होतं, आता सकाळी उठून मी हे वाटून घेणार आहे. तर संपूर्ण पाणी घालायचं नाही आहे, पाणी जास्त असतं त्यामुळे ते पाणी बाजूला काढून ठेवायचं, फेकून द्यायचं नाही. त्याचं पुढे करायचं काय ते मी सांगते. आता त्यामध्ये मी हनी टाकून घेत आहे. तुम्ही डाबरचं हनी किंवा पतंजलीचं हनी वापरू शकताय, मध ज्याला आपण म्हणतो. तर मी या ठिकाणी, आमच्याकडे ऑर्गेनिक मध आहे, तर ते मी वापरत आहे. दोन चम्मच टाकलेलं आहे. ह्यानी आपले केस इतके सिल्की सॉफ्ट होतात ना, अप्रतिम टेक्स्चर आपल्या केसांना येतो. त्यानंतर मी इथे मस्तपैकी असं दही टाकून घेणार आहे. दहीमुळे काय होणार आहे, पुन्हा आपले केसांमधलं फंगल इन्फेक्शन जे असतं, कारण ह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं त्यामुळे आपल्या केसांमधला जे काही इन्फेक्शन असतं आणि ते सगळं निघून जातं. जसं की कोंडा आपल्या डोक्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो, ते दहीमुळे निघायला मदत होते. त्याचबरोबर हनीमुळे केस खूप सुंदर असे लुसलुशीत म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने होतात. आत्ता ह्यामध्ये मी ना आपल्या घरातले काही तेल टाकून घेणार आहे, कारण की ऑइल हेअरमध्ये हे मास्क लावायचं नाही आहे, पण असं ड्राय पण आपण लावू शकत नाही केसांना. त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं आपलं घरातलं तेल टाकून घेणार आहे. खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे ऑलिव्ह ऑइल. आता हे तुम्ही तुमच्या केसाच्या लेंथनुसार ॲडजस्ट करू शकता. खोबऱ्याचं तेल थोडं जास्त घ्यायचं, बाकीचे जे तेल आहे ते थोडं थोडं घेतलं तरी चालतं आहे, असं काही प्रॉपर मेजरमेंट नाही आहे. तर कॅस्टर ऑइल तुम्ही पाहू शकता, माझी सगळी बॉटल रिकामी झालेली आहे, कारण की मी हे कंटिन्यू वापरत असते. हे संपलं की मी पुन्हा घेत असते. आता छान प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, आणि आपलं हेअर मास्क या ठिकाणी तयार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ॲलोवेरा पण टाकू शकता, पण प्लांट बेस्ड ॲलोवेरा, म्हणजे फ्रेश ॲलोवेराच टाका, दुसरं काय टाकू नका. तर सर्वात आधी हेअर मास्क लावण्याच्या आधीची महत्त्वाची टिप्स जी आहे ती म्हणजे लगेचच केसाला जाऊन लावायचं नाही. सर्वात पहिलं आपण केस विंचरून घ्यायचे. मी आधीच विंचरले होते, आता उगाच तुम्हाला विंचरून दाखवते, कारण एवढे मोठे केस विंचरायचे म्हटले ना तर व्हिडिओ एवढा मोठा होऊन जाईल ना. त्यामुळे पहिला मी गुंता काढून घेतला, कारण की कुठलेही जे मेथीचे आणि अनियन सीडचे ग्रॅन्युअल्स असतात ना, म्हणजे बारीक बारीक कणं, तर ते अडकून आपल्या केसांमध्ये जास्त गुंता होतो आणि केस जास्त तुटतात. तर पुढे टिप्स आणि ट्रिक्स खूप साऱ्या मी शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. जे लोक आता चॅनलवरती नवीन जॉईन झाले आहेत, कारण की भरपूर लोक नवीन जॉईन झाले आहेत, त्यांच्यासाठी मी लेंथ दाखवते माझ्या केसांची. तर तुम्ही पाहू शकताय, हे काय आत्ताचे नाही आहे, हे एक वर्षाभरामध्ये वाढलेले केस आहे. मी नेहमी माझे शॉर्ट केस करते, त्यानंतर ते लॉंग होतात, पुन्हा शॉर्ट करून टाकत असते. आपण ह्या हेअर मास्कमध्ये कुठलंही ॲडिशनल पाणी टाकलेलं नाही आहे. हे न्यूट्रिशनयुक्त जे पाणी आहे हे स्वतः अनियन सीड आणि मेथीचं आहे, कारण की ना हे वाटल्यानंतर लगेचच घट्ट होतं, म्हणून हे पाणी फेकून देत नसते मी. हे पाणी मी त्यातच वापरते, आणि उरलेल्या पाण्यामध्ये मी शॅम्पू टाकून तेच आपलं शॅम्पूचं बेस म्हणून वापरते. तर आपल्याला पाहिजे थोडं पातळ करायचं आणि केसाला लावायला सुरुवात करायची. केसबरोबर दोन पार्टमध्ये मी डिवाइड करून घेतलेले आहेत, आणि आपलं मेन जे आहे फोकस ते स्कॅल्पवरती आहे. सर्वात पहिला संपूर्ण स्कॅल्पवरती, म्हणजेच डोक्यावरती लावून घ्यायचं, आणि नंतर उरलेलं केसाच्या लेंथला लावायचं. आता मी तुम्हाला थोडेसे महत्त्व सांगते, एकदम बेसिक सांगणार आहे. तुम्हाला जर संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तुम्ही गुगल करू शकता. फेनोग्रिक सीड म्हणजे आपलं जे मेथी दाणा आहे ते ना हेअरफॉल कंट्रोल करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, आणि ते 100% म्हणजेच 99% हेअरफॉल आपले कंट्रोल करतो. त्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत जे स्कॅल्पला आपले पोषण देतं, आणि त्यानंतर कलॉन्जी सीडमध्ये फॅटी ॲसिड आहे, न्यूट्रिशन, मिनरल्स, हे सगळ्या गोष्टी काय करतं, आपल्या हेअरला ग्रोथ करण्यासाठी मदत करतं. फेनोग्रिकसुद्धा आपल्या हेअरला ग्रोथ करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल जे आहे ते अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे, जे आपल्या स्कॅल्पला काम करतं, शांत करतं. खोबऱ्याच्या तेलाबद्दल तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे. तर आपण आता एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर्ड ऑइलबद्दल बोलूया. कॅस्टर्ड ऑइल लावल्यामुळे आणि त्यांनी मसाज केल्यामुळे काय होतं, ज्या ठिकाणी केस नाही त्या ठिकाणी सुद्धा केस येतो, केस गळत नाही, केस गळालेला पुन्हा रिग्रो होतो, कारण की ते आपलं ब्लड सर्क्युलेशनला प्रॉपर ह्यानं फ्लो होण्यामध्ये मदत करतं. त्यामुळे कॅस्टर्ड ऑइलचा वापर अगदी
1/4 का असेना आपल्या तेलामध्ये डायल्यूट करून वापरायचा. आणि ज्यांना आयब्रोज कमी आहेत ना, त्यांनी आयब्रोला जरी लावलं तरीसुद्धा आयब्रोज एकदम छान घनदाट होतात कॅस्टर ऑइलमुळे. बाकी फेनोग्रिकमध्ये सुद्धा ज्या माणसाला टकलं पडले अक्षरशः अशा लोकांनासुद्धा केस आले आहेत, असे माझे काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्या मिस्टरांचा अनुभव आहे. तर असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून इतका जबरदस्त असा मॅजिकल हेअर पॅक बनवलेला आहे आणि हे वापरल्यामुळे ऑब्व्हियसली सर्वांना मदत होईलच. तर अशा पद्धतीने बोलता बोलता माझं सगळा हेअर मास्क लावूनसुद्धा झालेला आहे. तुम्हाला जर जास्त अजून काही जाणून घ्यायचं असेल याबद्दल तर तुम्ही गुगल करू शकता. त्याचबरोबर फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशनने काहीच होत नाही मंडळी, तर आपलं इंटरनलसुद्धा आपलं गट म्हणजे जे काही गॉल ब्लेडर आहे आपलं ते पण क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे. ते क्लीन करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त पाणी प्या, खाणंपिणं टायमावर ठेवा, पित्त होऊ देऊ नका, न्यूट्रिशनयुक्त जेवण करा, जसं की काजू बदाम ड्रायफ्रुट्स हे तर आपल्या जेवणात असलंच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. आता हेअर मास्कचे काही टिप्स आहेत. जर हे लावून झालं की लगेचच कडक होतं आणि त्यानंतर हेअर वॉश करताना केस तुटण्याची शक्यता म्हणजे 100% असते. तर हे काय करायचं, पहिला आंबाडा पटापट घालून घ्यायचा आणि आंबाडा झाल्यानंतर ना त्याला एक हे करायचं, आपल्याकडे पॉलिथिन असते, पॉलिथिनने कवर करा. किंवा माझ्याकडे आता शावर कॅप आहे म्हणून मी शावर कॅप लावते, पण खूप लोक पॉलिथिनने सुद्धा कवर करतात डोकं. आठवड्यात ना एकदा तरी वेळ काढून हा हेअर मास्क तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला विजिबल रिझल्ट आहे ना महिन्याभरातच कळेल की तुमचा हेअरफॉल किती कंट्रोल झाला आहे. तर असं पॉलिथिन लावल्यामुळे काय होणार आहे, आतल्या आत हीट निर्माण होईल आणि आपल्या स्कॅल्पच्या आत म्हणजे पूर्णपणे आतमध्ये हे जे काही प्रोटीनयुक्त हेअर मास्क आहे तो जाईल. एक तास ठेवायचं डोक्यावरती, जास्त वेळ ठेवायची काहीच आवश्यकता नाही, खरं तर अर्धा तासच चालते, पण मी एक तास ठेवला होता. भांडे विंडे घासून घेतले, सगळं आवरून घेतलं, तुम्ही पाहू शकताय एकदम असा कडक काही झालेलं नाही, फक्त समोरसमोर थोडंसं झालं आहे, ते पण मी खूप आल्हादपणे व्यवस्थित धुवून घेणार आहे. तर आता सर्वात आधी म्हणजे खाली डोकं करायचं. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना, ब्लड फ्लो आहे, तो पूर्ण स्कॅल्पमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हेअर वॉश करत असताना कायम डोकं असं खाली करायचं आणि अशा पद्धतीनेच करायचं. तर आता मी गार पाण्यानंच जे काही आपण मास्क लावलेला आहे तो काढून घेते. एकदम हळू, ज्या पद्धतीने आपण न्यूबॉर्न बेबीला म्हणजेच नुकत्याच झालेल्या बाळाला कशी काळजी घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला हेअर वॉश करताना पण काळजी घ्यायची. मध्ये मध्ये शिवचरण आला म्हणून मी पूर्ण दाखवलं नाही. तर 3 ते 3.5 बकेट मला पाणी लागलं आहे हेअर वॉश करायला. अजूनही मेथी दाण्याचे ग्रॅन्युअल्स माझ्या केसांमध्ये अडकलेले आहे, पण त्याची काळजी नसावी कारण की हे वाळल्यानंतर ऑटोमॅटिक निघून जातं. तर तुम्ही पाहू शकता मी पहिला पाण्याने धुवून घेतलं, त्यानंतर मी शॅम्पू लावला. शॅम्पू कुठला वापरायचा, जो तुम्हाला सूट होतो तो वापरा, जास्त हार्मफुल वापरू नका असं मला वाटतं. शॅम्पूवरती सिरीज आपण करूया. जरा कोल्हापूरला जाऊ दे मला, जरासं नॅचरल प्रोडक्ट मला घ्यायचे, त्यावर मी नंतर डिटेल व्हिडिओ करेन. काही वेळानंतर माझे केस वाळले, अजून मी कंगवासुद्धा हाताला म्हणजे डोक्याला लावलेला नाही आहे, तरीसुद्धा माझ्या केसांमधले जे काही कण होते मेथी दाण्याचे ते सगळे असेच निघून गेले, असं हात फिरवला तरी निघून गेले. हेअर वॉश करताना पण एकदम हलक्या हलक्या हाताने मी हेअर वॉश केलं. पेशन्स ठेवा, वॉश करताना थोडा त्रास होतो, निघत नाही, चिकट चिकट लागतं हाताला. नंतर म्हणू नका की तू काय सांगितलेस आणि काय झालं, थोडा वेळ लागणार साहजिक आहे. पाणी पण जास्त लागतं, तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग लेंथच्या अकॉर्डिंग पाणी लागतं, मला भरपूर लागतं, तुमचे केस किती असतील त्यावर डिपेंड आहे. तर अशा पद्धतीने बघा, मी हे हेअर ट्रीटमेंट करते नेहमी. चला तर मग आता हेअर वॉश करून छानसं झालेलं आहे, आता जायचं आहे हॉटेलला. इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला हॉटेलचा बघायला मिळेल. सो मंडळी, तुम्ही माझ्या आता केस बघू शकतायत. मी कधीच माझ्या केसांना स्ट्रेटनिंग करत नाही अंटील अनलेस काही महत्वाचं कार्यक्रम असल्याशिवाय. मी काही महत्वाचं कार्यक्रमाला स्ट्रेटनिंग करत असेल ते पण नाहीच करत मोस्टली, कारण की माझे नॅचरलीच केस मला आवडतात. तर तुम्ही पाहू शकताय की ते छान सिल्की सॉफ्ट आणि स्मूथ केस झालेले आहेत. आणि काय होतं ना, ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत, कारण की आपण प्रेझेंटेबल दिसणं पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकताय एकही ग्रॅन्युअल्स माझ्या केसांमध्ये नाही आहे, कारण की का, ज्यावेळेस केस प्रॉपर वाळून जातात ना त्यावेळेस आपल्याला हलक्या हलक्या हाताने कोंब करायचं आणि आपले सगळे मेथी दाण्याचे जे सीड्स केसांमध्ये वॉश केल्यानंतर जे उरलेले असतात ते एकदम छान प्रकारे निघून जातात, काहीच डोक्यामध्ये राहत नाही. आणि म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही करतायत त्यावर विश्वास ठेवा
आणि विश्वासाने सगळं जग जिंकता येते म्हणतात ना, ते बरोबर आहे. जर तुम्ही जे काही करत असाल, केसांची ट्रीटमेंट करा किंवा स्किन ट्रीटमेंट करा, त्यावर जर तुमचा विश्वास असेल तर ती लवकर तुमच्यावर इफेक्ट करते, हे माझा पर्सनल अनुभव आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल. कसा वाटलं खरंच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हेल्पफुल झाला असेल किंवा जर कुणाला ह्याची गरज असेल तर नक्की शेअर करा, कारण माझ्या शेअरचरण आता काही करू देत नाहीये. तर भेटूया आता आपण एखाद्या छानशा टॉपिक मध्ये. तुम्ही टॉपिक सुचवा कमेंट बॉक्स मध्ये. चला मग टाटा, बाय बाय.